कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा। जय जय रामकृष्ण हरी। भाविक जन हो, नमस्कार। आपण माऊलींच्या हरिपाठ ग्रंथातील प्रत्येक अभंगाचे निरूपण ह भ प केशव महाराज नांदगावकर यांच्या सुमधुर वाणीतून दररोज ऐका आणि हे व्हिडिओ सर्वांना शेअर करा। धन्यवाद। ओंसी विभूषित करान नवनीरदाभात पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखात अरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलाङ्कतेजोधिकामोदिवक्त्रम कलानीशवादापनोदार्हदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं आत्मरूपगणेशु केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण ते चिवंदु श्रीचरण श्रीगुरुंचे ते नमस्कारोण्यता। अनंत कृपा सिंधु भगवान पंडरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय आदि करून सकल संत मांदियाळीच्या कृपेने आशीर्वादाने आपण माऊली ज्ञानोबरायांच्या हरिपाठाचं चिंतन या ठिकाणी करत आहोत। मागच्या भागामध्ये आपण भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळीविन शक्ती बोलू नये या अभंगाचं चिंतन केलं आणि आज ज्ञानोबरायांच्या हरिपाठातला पाचवा अभंग योग याग विधी येणेनो हे सिद्धी या अभंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे। अभंग असा आहे, ज्ञानोबराय म्हणतात हरी योग याग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म भावे विन देव नकळेनी संदेह गुरु विन अनुभव कैसा कळे तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणो पाय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोण करी। या अभंगाचं चिंतन आज आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। ज्ञानोबरांच्या या अभंगाचा सरळ भाव एकदा आपण पाहू आणि मग अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे आपण वळू। ज्ञानोबरांनी या अभंगामध्ये योग आणि याग या साधनांचा निषेध व्यक्त केलेला आहे। अष्टंग योग किंवा यज्ञयागादी साधनं यांनी हरीची प्राप्ती त्या ठिकाणी होत नाही। मग योग आणि यागातून फार तर आम्हाला सिद्धीची प्राप्ती होईल, परंतु सिद्धीची प्राप्ती जर झाली तर आम्ही त्या सिद्धींमध्ये अडकून राहू आणि आमच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी दंभाची निर्मिती होईल। योग याग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म ती सिद्धी आम्हाला प्राप्त होईल आणि ती सिद्धी आमच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी दंभाची निर्मिती करेल। ज्ञानोबराय सांगतात भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता अंतःकरणामध्ये भाव अतिशय महत्त्वाचा आहे। त्या भावाशिवाय त्या भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही किंवा तो परमात्मा कळू शकत नाही। भावे विन देव नकळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे भावाशिवाय त्या परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही आणि त्या परमात्म्याचा अनुभव गुरूंच्या शिवाय कोणी आणून देऊ शकत नाही। गुरुविन अनुभव कैसा कळे या जगताचा सर्वसामान्य एक नियम असा आहे, जेव्हा एखादी वस्तू समोरच्याला देतो तेव्हा समोरचा दुसरी वस्तू त्या बदल्यात आपल्याला देत असतो। अर्थात जर दुकानदाराला आपण जर पैसे दिले तरच तो त्या बदल्यात किराणा आपल्याला देईल। अगदी भगवान परमात्म्याचं सुद्धा तसंच आहे। ज्ञानोबराय म्हणतात
तपेविन दैवत दिल्यान प्राप्त गुजेविन हित कोण सांगे। तप केल्याशिवाय साधना केल्याशिवाय त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही आणि म्हणून भगवंतसुद्धा आपल्याला तेव्हाच प्राप्त होतो ज्यावेळेस आपण त्याच्याकरता काही साधना करू। तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त गुजेविन हित कोण सांगे। आणि हा परमार्थाचा अनुभव ज्याचा आपल्यावरती निर अतिशय प्रेम आहे तोच भक्त हा अनुभव आणून देऊ शकतो आणि ही व्यक्ती अर्थात आपले सद्गुरु आपले श्रीगुरु ज्ञानोबाराय सांगतात हा अनुभव माझा आहे, हा अनुभव माझा आहे की साधूच्या संगतीत गेल्या साधूच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय त्या भगवंताचा अनुभव त्या ठिकाणी येत नाही। ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मात साधूचे संगती तृणोपाय। हा या अभंगाचा सरळ सरळ भाव झाला। या अभंगाचं चिंतन आता आपण या ठिकाणी करू। ज्ञानोबरायांनी या अभंगामध्ये योगाचा आणि यागाचा निषेध सांगितलेला आहे। आता योग म्हणजे काय याग म्हणजे काय याचं थोडक्यात आपल्याला चिंतन पाहावं लागेल। याच्यामध्ये योगाचा जो विचार आला तो ज्ञानोबरायांना अष्टांग योग हा अपेक्षित आहे। ज्ञानोबराय सांगतात बाबा अष्टांग योग हा सामान्य जीवाला करण्याकरता त्या ठिकाणी कठीण आहे, तो आपल्या संसारिक जीवाकडून बद्ध जीवाकडून त्या ठिकाणी होऊ शकत नाही। हा योग करत असताना अनेक प्रकारचा त्रास त्या ठिकाणी साधकाला होतो जीवाला होतो, मग तो शारीरिक प्रकारचा असेल मानसिक प्रकारचा असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा असेल हा त्रास त्या सामान्य जीवाला होत असतो। आणि मग जर हा योग एखाद्याने जरी साध्य केला जरी अट्टहासपूर्वक तो केला मग याच्यातून फार तर काय प्राप्त होईल आम्हाला, याच्यातून फार तर एखादी सिद्धी प्राप्त होईल आणिमा महिमा लघिमा गरिमा या सिद्धी प्राप्त होतील आणि या सिद्धी प्राप्त झाल्या का आम्ही मात्र त्या सिद्धींमध्येच अडकून राहू आणि मग भगवत प्राप्तीपर्यंत पोहोचू की नाही याच्यामध्ये आम्हाला शंका वाटते। म्हणून ज्ञानोबराय सांगतात बाबा योग त्या ठिकाणी अवघड आहे, त्याच्यानंतर जरी तो करता आला तरी त्याच्यामधून अनिमादी सिद्धी प्राप्त होतात आणि त्याच्यामध्ये मनुष्य अडकला जातो आणि एकदा की सिद्धी प्राप्त झाल्या मग मात्र दंभाची निर्मिती त्या ठिकाणी होत असते। एक आणि दंभ हा भगवत प्राप्तीच्या साधनामध्ये खूप मोठा अडसर आहे, एक समस्या आहे। आता या योगाचा विचार करत असताना एक थोडक्यात विचार आपण पाहून जाऊ का योग किती अवघड आहे, योग किती अवघड आहे याचा सामान्य विचार आपण पाहू। याला अष्टांग योग का म्हणतात तर याची आठ अंग आहेत। कोणकोणती आठ अंग आहेत तर शास्त्र आपल्याला असं सांगतं योगसूत्रामध्ये याचे आठ अंग सांगण्यात आलेली आहेत। योग म्हणजे काय तर चित्तवृत्ती निरोधपूर्ण जो केला जातो त्याला योग असं त्या ठिकाणी म्हणतात। मग याची आठ अंग कोणती तर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी ही आठ अंग आहेत। याच्यामधील एक एक अंग साधत असताना आम्हाला अतिशय त्रास होतो, एक अंगसुद्धा सामान्य जीवाकडून संसारी जीवाकडून त्या ठिकाणी होऊ शकत नाही। आपण सुरुवातीलाच पाहून आलो की हरिपाठाचा अधिकारी नामस्मरणाचा अधिकारी हा सामान्य जीव आहे, संसारातील जीव आहे, बद्ध जीव आहे आणि म्हणून त्याला हे होणं शक्य नाही। आता योगाचा पहिला अंग आहे यम, हा यमच किती अवघड आहे याचा विचार करत असताना यमाची पाच अंग सांगितली, या यमाचे सुद्धा पाच अंग सांगितले किंबहुना पाच तत्व सांगितले। याच्यामध्ये अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही पाच अंग त्या ठिकाणी सांगितली। मग या पाच अंगांचा आपण थोडक्यात विचार करू। पहिलं तत्व आहे अहिंसा, सामान्य जीवाकडून आपल्याकडून किंवा ज्याला योग करायचा आहे या माणसाकडून कोणत्याही प्रकारची कोणत्याही जीवाची त्या ठिकाणी शारीरिकसुद्धा हत्या घडू नये आणि मानसिकसुद्धा हत्या घडू नये, एखाद्या जीवाला त्रास दिला जाऊ नये। हिंसा निंद्य आहे, हिंसा आपल्याकडून होता कामा नये, मग ती शारीरिक असो किंवा मानसिक असो। एखाद्या महाराज जसं सांगतात ना कोणाही जीवाचा न घडो मत्सर, हा विचार या ठिकाणी घडला पाहिजे। साधं मच्छरसुद्धा आपल्याकडून मरता कामा नाही, मुंगीसुद्धा आपल्याकडून मरता कामा नाही, मग त्याची हत्या होऊ नये। हा झाला पहिला विचार। दुसरं तत्व आहे
सत्य मनुष्याने योग करत असताना कायम खरं बोलावं. योगाचं साधन जर आत्मसात करायचं असेल तर कायम कायम खरं बोलावं. परंतु आज सामान्य जीवाकडे जर आपण एक नजर टाकली तर खरं बोलायला आज कुणी तयारच नाही. जवळपास प्रत्येकजण येनकेन प्रकाराने त्या ठिकाणी खोटं बोलत असतो. आणि जवळपास आता खोटं बोलण्याचं म्हणजे हा एक जवळ समजा काही ट्रेंडच बनलेला आहे. मग याच्यावरती जर विचार केला आता मोबाईल आल्यापासून माणसं सगळ्यात जास्त खोटं बोलायला लागली. एखाद्याला ऑफिसला जायचं असेल त्याला जर उशीर झाला तर तो साहेबांना फोन करून कळवतो हा साहेब निघतोच आहे मी 1-10 मिनिटात पोहोचतो. वास्तविक त्याला वेळ लागणारा असतो 1/2 तास. आता ऑफिसवाल्यांचं सोडून द्या. हां जवळपास महाराष्ट्रात जितके कीर्तनकार आहेत कीर्तनाला जर उशीर झाला तर लागणारा असतो 1/2 तास. पण समोरच्याला सांगतात हा जवळच आलो 10 मिनिटात आम्ही पोहोचतो. काळजी करू नका तुम्ही पंचपदी चालू करा विठोबा रखमाईपर्यंत आम्ही येतो. पण विठोबा रखमाई होऊन जाते 2 अभंगसुद्धा होऊन जाते पण तोपर्यंत त्या ठिकाणी काही महाराजाचा तपास नसतो. असो त्या ठिकाणी हे कशा करता सांगितलं तर योग करता. आता सर्वच काही तसं करत नाही. मला सांगायचं काय आहे की योग साधना करत असताना त्या ठिकाणी खरं बोलावं लागतं. संपूर्ण जीवनामध्ये सत्याचं आचरण त्या ठिकाणी करावं लागतं. पुढचा विचार आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे काय तर दुसऱ्याच्या वस्तूची इच्छा सामान्य जीवाने त्या ठिकाणी करू नये. काय जे आपलं आहे त्याला आपलंच म्हणावं, जे दुसऱ्याचं आहे त्याला दुसऱ्याचंच म्हणावं. दुसऱ्याच्या वस्तूची इच्छा करू नये. पुढचं आहे ब्रह्मचर्य. सर्वथैव प्रकाराने आपल्या वीर्याचं रक्षण करणं याला म्हणावं ब्रह्मचर्य. आणि पुढचं आहे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे पंचभोगाकडे पंचविषयाकडे आपलं लक्ष जाऊ देता कामा नये. किती जरी आपलं लक्ष गेलं तरी त्याला आपण त्या ठिकाणी अडवलं पाहिजे. बाबा तू त्या विषयाकडे जाऊ नको. हा विचार झाला फक्त यमाचा. आता मला सांगा या 5 पैकी एक अंग तरी आपण व्यवस्थित करू शकतो का? तर नाही करू शकत. सामान्य जीवाकडून याच्यातलं एकही अंग व्यवस्थित होऊ शकत नाही. मग जर पहिलंच अंग जर व्यवस्थित सामान्य जीवाकडून होऊ शकत नसेल मग पुढची 7 अंग कोणत्या पद्धतीने होतील हा त्या ठिकाणी चिंतनीय विचार असेल. मग यम आहे, पुढं नियम आहे, आसन आहे. आपण साधं कीर्तनात जरी बसलो साधं मांडी घालून आपल्याला 1.5 तास बसता येत नाही. मग मला सांगा आपण पद्मासन घालून त्या ठिकाणी किती वेळ नामस्मरण करू शकतो? बद्ध पद्मासन घालून किती वेळ नामस्मरण करू शकतो? मग पुढे यम, नियम, आसन, प्रत्याहार, त्या ठिकाणी प्राणायाम, ध्यान, धारणा, हा विचार खूप दूरचा आहे. मग हे त्या ठिकाणी आपल्याला करायला खूप अवघड आहे. योगाचं काठिण्य अनेक आपल्या संत वाङ्मयाने सांगितलं, शास्त्राने सांगितलं, धर्माने सांगितलं, किंवा गीतेमध्ये सुद्धा भगवंताने सांगितलं. संत वाङ्मयातील एक प्रमाण आपण पाहू. त्या वासुदेवामध्ये ते प्रमाण आलं. महाराज म्हणतात शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग गुद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्ववायूचा श्वेतू तोडुनी करिवो वनभंग ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग. काय शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय, अगोदर मनाला त्या ठिकाणी ताब्यात घ्यावं लागतं, शरीराला ताब्यात ठेवावं लागतं, इंद्रियांना ताब्यात ठेवावं लागतं. हे सगळं सामान्य जीवाकडून शक्य नाही. आणि म्हणून सामान्य जीवाने योगाच्या भानगडीत सुद्धा पडू नये. भगवान परमात्मा गीतेमध्ये वर्णन करतात बाबा योग किती कठीण आहे. 12व्या अध्यायामध्ये याचा विचार येऊन गेला. भगवान म्हणतात किती कठीण आहे. क्लेशोधिकतरस्तेषा मव्यक्तासक्त चक्त चेतसाम अव्यक्ताय गतिर दुःखम देहवद्भीर वाप्यते. बाबा योग कठीण आहे, सामान्य जीवाने त्याच्यामध्ये पडू नये. किती कठीण आहे ज्ञानोबराय गोड वर्णन करतात. ज्ञानोबराय असं म्हणतात की बाबा तहाने तहानची पियावी, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा. ज्याला तहान लागली ना त्याने तहानच प्यायची, ज्याने भूक लागली ना त्याने भूकच खायची. किती कठीण आहे. पुढे म्हणतात शीत वेढावे उष्ण पांघरावे वृष्टीची आसवे घरातू. जर थंडी वाजली ना, थंडी वाजली तर गार पदार्थ पांघरून घ्यायचे. काय जर गरम झालं तर गरम त्या ठिकाणी पांघरून घ्यायचं. मग हे किती कठीण आहे. पुढं असा विचार सांगतात एखादा म्हातारा मनुष्य आहे, आणि त्याचे सगळे दात पडलेले आहे. त्याला भूक लागली आणि त्याला आपण चणे खायला दिले. कशाचे?
लोखंडाचे. हे जसं अवघड आहे, हे जसं शक्य नाही, तसं सामान्य जीवाकडून योग होणं शक्य नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात, पाहे पा लोहाचे चणे, जे बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून. म्हणून बाबा योग त्या ठिकाणी कठीण आहे, दुःखरूप आहे, म्हणून सामान्य जीवाने त्याच्यामध्ये पडायचं नाही. म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तर या दुःखाचाची शेल वाटा भागा आला. म्हणून जे योगाच्या मार्गाने गेलं त्यांच्या त्या ठिकाणी वाट्याला फक्त दुःख आलं. म्हणून सामान्य जीवाने या योगाच्या भानगडीमध्ये पडू नये. मग हा योगाचा विचार आता झाला, पुढे यागाचा विचार येतो. याग याचा अर्थ आहे यज्ञ. आता यज्ञाचे अनेको प्रकार त्या ठिकाणी पडत असतात, काही शाखा पडत असतात, परंतु याच्यामध्ये आपल्याला जे माहीत असणारे योग यज्ञ यांचा विचार आपण करू. आपल्याला माहिती जे आहेत याच्यामध्ये पुत्र कामेष्टी यज्ञ असेल, राजसू यज्ञ असेल, अश्वमेध यज्ञ असेल, पुरुष यज्ञ असेल, हे काही यज्ञ त्या ठिकाणी आहेत. मग आता हे यज्ञ ज्यावेळेस आपल्याकडे आहेत, या यज्ञांचा विचार करत असताना यज्ञ करणं आता या युगात तरी अतिशय कठीण आहे. पहिला प्रश्न का कठीण आहे, तर यज्ञ करण्याकरता अमाप अशा प्रकारचं सामग्री लागते, अमाप अशा प्रकारचं साहित्य लागतं, आणि तेवढं साहित्य घेण्याकरता विपुल अशा प्रकारात संपत्ती लागते. आज आपल्याकडे हव्या त्या प्रकारची संपत्ती आपल्याकडं नाही, आणि मग तेवढी संपत्ती आपण एकतर जमा करू शकत नाही, त्याचबरोबर तो यज्ञ करण्याकरता पाहिजे त्या प्रकारचे, पाहिजे त्या योग्यतेचे त्या ठिकाणी आपल्याला ब्राह्मणवृंद त्या ठिकाणी मिळू शकत नाही. बरं, योग करत असताना तो अतिशय कठीण असतो, अतिशय कठीण असतो. सामग्री किती लागते, अहो मी फक्त ऐकून आहे, अजून पाहिलं नाही. एक यज्ञ करत असताना त्या यज्ञामध्ये फक्त ऐकून आहे बरं का, त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडे इतकी गावरण गाईच्या तुपाची धार अहोरात्र चालावी लागते. आता मला सांगा, तूप आज आमच्याकडे गावरण गाईच राहिले नाही, मग त्याचं तूपसुद्धा मिळत नाही. मग हे खूप मोठं खर्चिक काम आहे, खूप मोठं. बरं, खर्च जरी आपण केला तर त्या योग्यतेचे ब्रह्मवृंद मिळणंसुद्धा कठीण आहे. बरं, ते जरी मिळाले, मिळाल्याच्यानंतर जर का समजा त्यांच्या मुखामधून जर एखादा स्वर, एखाद्या मंत्राचा स्वर जर कमी जास्त झाला, तर त्याचा दोष त्या यजमानाला लागतो, म्हणजे ज्यांनी यज्ञाचं आयोजन केलं त्याला लागत असतो. मग विचार करा किती कठीण आहे. तुकोबाराय सांगतात, मंत्र चळे थोडा, मंत्र थोडासा जरी चळला ना तरी त्याचा दोष यजमानाला लागत असतो. नाथ बाबा तर भागवतामध्ये गोड वर्णन करतात, बाबा करिता वेदाध्येय वेदाध्ययन विस्वर गेली या उच्चारण शुद्ध नभेची परिमरण अवश्य जान वृत्रासुरा. बाबा त्या ठिकाणी तो स्वर, चुकलेला स्वर वज्रासारखा आपल्यावरती घात करेल. म्हणून योगसुद्धा अर्थात यज्ञसुद्धा त्या ठिकाणी कठीण आहे. म्हणून यज्ञाच्यासुद्धा भानगडीत आपण पडायचं नाही. बरं, हे जरी केलं तरी मिळेल काय हो आपल्याला, एखादी सिद्धी, एखादी अनिमा महिमा गरिमा लगिमा एखादी सिद्धी मिळेल. त्या सिद्धी मिळून आपण काय करू, एखादा चमत्कार करू. चमत्कार केल्यावर काय मिळेल, लोक फक्त आपली वाहवा करतील. वाहवा केल्याने काय होईल, आपण त्याच वाहव्यात त्या प्रशंसेमध्ये अडकून राहू आणि भगवंताच्या प्राप्तीपर्यंत जाणार नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, योग यागविधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंभदर्भ. बाबा एवढी जी काही साधनं केली जातात ना, ही साधनं भगवत प्राप्तीपर्यंत नेऊ शकत नाही. ज्ञानोबराय एके गवळणीमध्ये गोड वर्णन करतात, जवळपास सगळ्यांनीच या साधना, सर्व साधू संतांनी या योगाचा यागाचा याचा निषेध सांगितला. ज्ञानोबराय वर्णन करतात, गोड गवळण आहे. ज्ञानोबराय म्हणतात, अरे नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या न पवती वो याच्या दार वंटा, जानो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिती वाटावो, योगाभ्यासे सिद्धी रोधिती वाटावो, योगाभ्यासे सिद्धी रोधिती वाटावो. योगाभ्यास आपण केला तर आपल्याला सिद्धी प्राप्त होतात, आणि त्या सिद्धी भगवंताच्या प्राप्तीमध्ये मोठा अडसर त्या ठिकाणी प्राप्त करतात. याचं गोड उदाहरण आहे. कोणतं उदाहरण आहे हो,
याचं एकच उदाहरण जे हजारो वर्षापर्यंत जगले असे चांगदेवजी महाराज. चांगदेव महाराज खूप मोठे योगी होते. योगी होऊन काय केलं त्यांनी? काय केलं? काहीच नाही. सिद्धी प्राप्त केल्या, वाघाला ताब्यात ठेवलं, सर्पाचा चाबूक केला, मेलेल्या माणसांना उठवू लागले, लोक जय जयकार करू लागले. पण भगवत प्राप्ती त्या ठिकाणी त्यांना झाली नाही, किंवा भगवत स्वरूपाची ओळख त्यांना झाली नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, बाबा योग यागविधी येणेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, योग मार्गाने त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. काओ माऊली, मग जर योग मार्गाने याग मार्गाने जर भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही, मग निश्चित असा मार्ग काय? काय प्राप्तीचा मार्ग आहे? काय भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग आहे? याचा विचार ज्ञानोबराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात, भावे विनदेव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. बाबा भावाशिवाय त्या परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. मागच्या अभंगामध्ये याचं विस्तृत वर्णन केलं. भगवंताची प्राप्ती करत असताना, भगवत प्राप्तीचं साधन करत असताना, नामस्मरण करत असताना, किंवा भगवत प्राप्तीच्या उद्देशानं केली जाणारी कोणत्याही क्रियेमध्ये जर प्रेम नसेल तर ती भक्ती होऊ शकत नाही. म्हणून नामस्मरण करा, पूजा करा, काही अर्पण करा, याच्यामध्ये प्रेम अतिशय महत्त्वाचं आहे. जर प्रेम नसेल तर त्या भक्तीला, त्या नामस्मरणाला, त्या पूजेला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. मग ती फक्त उपाधी त्या ठिकाणी ठरते, तो दंभ अशा प्रकारचा ठरत असतो. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात, भावे विना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. बाबा भावाशिवाय त्या ठिकाणी त्याची प्राप्ती होत नाही. तुकोबराय गोड प्रमाण देतात. तुकोबराय असं म्हणतात, भावे विना जाणार नाही त्याची प्राप्ती, पुराणे बोलती ऐशी मात. आय देवाची प्राप्ती भावाशिवाय त्या ठिकाणी होऊ शकत नाही असं कोण सांगतं? पुराणं सांगताना असा आमचा अनुभव सुद्धा सांगतो. भावाशिवाय केलेली भक्ती ही त्या ठिकाणी अतिशय व्यर्थ आहे. जे प्रमाण आपण पाहून गेलो, रांडव्याने जे विशृंगार प्रे केला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. आणि म्हणून परमार्थामध्ये जर स्वस्वरूपाचा अनुभव यायचा असेल, भगवंताचा अनुभव यायचा असेल, तर याच्याकरता जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची गरज जी आहे ती आहे सद्गुरूची. सद्गुरूची का गरज जीवनामध्ये आहे याचा विचार आपण काही वेळ करू. ऐका, जीव जो आहे, जीव अनादिकालापासून या जन्ममृत्यूच्या संसारामध्ये अडकलेला आहे. हा विचार आपण अनेक वर्षापासून ऐकतो. मग हा जीव पुन्हा पुन्हा जन्माला येतो, पुन्हा पुन्हा मरतो, पुन्हा पुन्हा जन्माला येतो, ही त्याची फजिती होते. तो कोबराय असं वर्णन करतात, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. शंकराचार्यांनी हाच विचार सांगितला. बाबा हा जीवाची अवस्था कशी आहे? तर जीवाची अवस्था अशी आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, य संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाये मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद मूढमते. पुन्हा पुन्हा जन्माला येतोय, पुन्हा पुन्हा मरतोय. आणि मग हा जीव त्या याच्यामध्ये बद्ध आहे, अडकलेला आहे. आणि मग तो अडकलेल्यामुळे त्याला मी कोण आहे याचा विसर पडलेला आहे. मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, मला कुठं जायचं आहे, या सर्वच्या सर्व गोष्टींचा त्याला विसर पडला आणि तो या मायेमध्ये अडकला. या मायेत अडकल्याच्यामुळे झालं काय? तर तो त्या मायेत अडकतो आणि त्याच्यात राहतो. आणि होतं काय? पुन्हा जन्मतो आणि पुन्हा त्या ठिकाणी मरत असतो. मग हे खुंटवण्याकरता काय महत्त्वाचं आहे? तर हे खुंटवण्याकरता सद्गुरूची शरणागती अतिशय महत्त्वाची आहे. जर जीवनामध्ये सद्गुरू नसेल तर आपलं जीवन त्या ठिकाणी व्यर्थ आहे. एक प्रमाण आहे, आता ते संत वाङ्मयातलं आहे की क्षेपक आहे मला माहिती नाही, पण मी ऐकून आहे. ते प्रमाण असं आहे, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. अर्थात ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरूची प्राप्ती नाही त्याचा जन्म त्या ठिकाणी वाया गेलेला आहे, असं तो त्या ठिकाणी विचार आहे. क्षेपक आहेत की संत वाङ्मयात आहे हे निश्चित सांगता येणार नाही, पण त्याच्यातला भाव अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचा विचार सद्गुरूची शरणागती करावी हाच आहे. अनेक संतांनी त्या ठिकाणी सद्गुरू तत्वाचा विचार सांगितला. ज्ञानोबराय सांगतात, सद्गुरू वाचून संसारी तारक नसेची निष्टंका न कोणी. त्या ठिकाणी नामदेव महाराजांचे सुद्धा अनेक त्या प्रमाणं आपल्याला पाहायला मिळतील. नाथबाबांची प्रमाण आहेत, नामदेव महाराजांचे प्रमाण आहेत, प्रत्येकाचे प्रमाण आहेत. एक प्रमाण असं आम्हाला सांगून जातं, सद्गुरूशी शरण जाय त्यासी ब्रह्म
प्राप्ती होय, त्यालाच त्या ठिकाणी ब्रह्माची प्राप्ती होते. नामदेव महाराज असं म्हणतात, सद्गुरू वाचोनी नाम न येता. काय, सद्गुरूच्या शिवाय त्या नामाचा बोध आपल्याला होऊ शकत नाही. मग सद्गुरू काय करतात? हो, सद्गुरू आपल्याला हे करतात, आपल्याला जवळ घेतात आणि आपल्यावरती बोध करतात. कशाचा बोध करतात? तर तत्त्वमसी महावाक्याचा बोध करतात. ते आपल्याला याची जाणीव करून देतात की बाबा, ते परमतत्व तू आहेस, जे कालही होतं आजही आहेस आणि उद्यासुद्धा राहणार आहेस. तो या ते याचा बोध करतात, तो तू आहेस, तो तू आहेस, तो तू आहेस. म्हणजे कोण आहेस? तो तू आहेस म्हणजे तू ते निर्गुण ब्रह्म आहेस, जे त्रिकाला बाधित सत्य आहे. हे शरीर जरी गेलं तरी ते तत्व त्या ठिकाणी अमर राहील. हा विचार सद्गुरू आपल्याला करून देतात. आणि मग एकदा की त्या सद्गुरूचा अनुग्रह झाला, अनुग्रह झाल्याच्यानंतर त्या अनुग्रहाचं चिंतन आपल्याकडून होतं आणि मग अंतकरण, त्या अनुग्रहाने आपली अंतकरण शुद्धी होत असते. आणि अंतकरण शुद्धी एकदा की झाली, मग पुन्हा सद्गुरू त्याचा प्रबोध आपल्याला करतात आणि मग निश्चय करून देतात. निश्चयाने सांगतात, बाबा आता ते तत्व म्हणजे फक्त तूच आहेस, हे जगत म्हणजे जगत नाही, या संपूर्ण जगतामध्ये तोच एक परमात्मा व्याप्त आहे. हा अनुभव आपल्याला त्यावेळेस येतो. कोणता अनुभव येतो? तर वेदाचं पुढचं महावाक्य, सर्वम खलविदं ब्रह्म नेह नास्ति किंचन, या संपूर्ण जगतामध्ये ब्रह्म आहे, हा अनुभव आपल्याला सुद्धा येत असतो. म्हणून ज्ञानोबराय त्या ठिकाणी सांगतात, जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून हा भगवत प्राप्तीचा अनुभव आपल्याला फक्त सद्गुरूच आणून देतात. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, गुरुवीन अनुभव कैसाकडे, हा विचार सांगतात. बाबा मग हा अनुभव आम्हाला लगेच येतो का? हो, हा अनुभव आम्हाला लगेच येत नाही. याच्याकरता आम्हाला तप करावं लागतं. जोपर्यंत हे तोप आम्ही करत नाही, जोपर्यंत ही साधना करत नाही, तोपर्यंत तो परमात्म्याचा अनुभव आम्हाला येत नाही. महाराज तिसऱ्या चरणात सांगतात, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. बाबा तपाशिवाय त्या ठिकाणी देवता प्राप्त होत नाही. अहो, सामान्य देवता जरी आम्हाला प्राप्त करून घ्यायच्या असतील तरी आम्हाला त्या ठिकाणी एखादा बळी द्यावा लागतो, एखादा काहीतरी कोंबडा द्यावा लागतो, एखादा बकरू द्यावा लागतो. का? सामान्य देवतेच्या प्राप्तीकरता जर असं असेल तर हा जो जगतचालक परमात्मा आहे त्याच्या प्राप्तीकरता आम्हाला तप करावं लागेल. पण या देवाकरता कोंबडंही द्यावं लागणार नाही, बकरूही द्यावा लागणार नाही, याच्याकरता आम्हाला आमचा जीव द्यावा लागेल. आमचा जीव द्यावा लागेल याचा अर्थ काय? आमच्या अंतःकरणातला जो सत्वगुण प्रधान भाव आहे तो भाव द्यावा लागेल. हा भाव त्या ठिकाणी संपूर्ण देवाच्या चरणावरती समर्पित केला आणि त्याचं नामस्मरण केलं तरच तो देव आम्हाला प्राप्त होईल, तरच त्याच्या स्वरूपाची ओळख आम्हाला होईल, अन्यथा नाही. कारण तो देव देण्याकरता खूप उदार आहे. किती उदार आहे? हा, त्याच्या इतका उदार या जगतामध्ये दुसरा कुणीच नाही. फक्त तो उदार कसा आहे? अगोदर त्याला काहीतरी द्यावं लागतं आणि मग तो आपल्याला देत असतो. नामदेव महाराज सांगतात, घेसी तेव्हा देसी ऐसा असोसी उदार. बाबा तो अगोदर घेतो आणि मग आम्हाला देतो. अहो, काय, याने गजेंद्राकडून अगोदर कमलाचं फूल घेतलं आणि मग त्याचा नकराच्या हातातून उद्धार केला. द्रौपदी मातेकडून अगोदर भाजीचं पान घेतलं आणि तेव्हा तिला अन्न दिलं, तेव्हा तो प्रसाद दिला. अन्यथा हा कोणाला तसा देत नाही, अगोदर याला द्यायचं मग हा आपल्याला देतो. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात, तपे विण दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. ज्ञानोबराय सांगतात, बाबा हा विचार, हा भगवत प्राप्तीचा विचार, हा सद्गुरूचा अनुभव आपल्याला फक्त सद्गुरूच देतात. हा भगवंताचा अनुभव फक्त आपल्याला सद्गुरू देतात. फक्त त्यांचं आपल्यावरती निरतिशय प्रेम पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, हा अनुभवसुद्धा मला माझ्या सद्गुरूंमुळेच प्राप्त झालेला आहे. का प्राप्त झाला? कारण मी त्यांच्यामध्ये बसलो, त्यांच्यात राहिलो आणि हा विचार त्यांनी मला दिला. ज्ञानोबराय शेवटच्या चरणात म्हणतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मात साधूचे संगती तरुणोपाय. जर आपल्याला सुद्धा या आपला सुटका करून घ्यायची असेल, या जन्ममृत्यूच्या प्रपंचातून सुटका करून घ्यायची असेल तर याच्याकरता उपाय फक्त एकच आहे. कोणता? साधूचे संगती तरुणोपाय. साधूच्या संगतीत त्या ठिकाणी जावं, राहावं आणि बसावं. मग तिथं होईल काय? तर महाराज सांगतात, तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. त्या ठिकाणी तिथं रामनामाचं श्रवण आपल्याला ऐकायला मिळेल, त्याचबरोबर तिथली भगवत चर्चा ऐकायला मिळेल,
तो देव कसा आहे, तो परमात्मा कसा आहे, त्याचं सगुण स्वरूप कसं आहे, त्याचं निर्गुण स्वरूप कसं आहे, हा सगळा विचार आपल्याला या साधूच्या संगतीत गेल्यावर, संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळेल. मग जर त्यांच्या संगतीत गेलो तर आपला उद्धार म्हणून निश्चित त्या ठिकाणी होईल, हा विचार आपल्याला याच्यामध्ये सांगतात. साधूशिवाय जीवाची तरुणोपाय त्या ठिकाणी नाही, म्हणून सगळ्याच संतांनी त्या ठिकाणी साधूच्या शरणागतीमध्ये जायला सांगितलं. ज्ञानोबरांनी हा विचार सांगितला. नाथ बाबा सांगतात, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय येणे साधती साधने तुटती भावाची बंधने. नाथ बाबांनी हाच विचार सांगितला. तुकोबरांनी देखील हाच विचार सांगितला. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थ. सगळ्याच संतांनी साधूंच्या संगतीत जा. कबीर महाराज सांगतात, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. प्रत्येकाने साधूच्या संगतीचा विचार सांगितला. जर साधूच्या संगतीत गेलो आपला उद्धार निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी आहे, हाच विचार ज्ञानोबरांना या संपूर्ण अभंगातून सांगायचा आहे. झालेली सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करू. त्याच्या अगोदर पुन्हा एक सार या ठिकाणी अभंगाचं पाहू आणि थांबू. योग याग हा त्या ठिकाणी या मार्गाने आपल्याला जायचं नाही, याने सिद्धी प्राप्त होतात. सिद्धी प्राप्त झाली की दंभ येतो आणि दंभ हा भगवत प्राप्तीमधील सगळ्यात मोठा आडसर आहे. भावाशिवाय त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही आणि मग तो अनुभव आपल्याला सद्गुरू आणून देतात. भगवंताचा अनुभव सद्गुरू आणून देतात. त्याचबरोबर पुढचा विचार सांगतात, देवाला आपण आपली साधना द्या, आपलं तप द्या, निश्चित तो परमात्मा आपल्याला त्याच्याजवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबराय सांगतात, साधूच्या संगतीशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही आणि जन्ममृत्यूचा हा विचारसुद्धा खुंटणार नाही. झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबरांच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. 2 मिनटं भजन करू आणि या ठिकाणी थांबू. श्री ज्ञानराज जय ज्ञानराज, 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 श्री ज्ञानराज जय ज्ञानराज. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.